तर आम्ही ओबीसींच्या आरक्षणाचा धक्का लागू देणार नाही आणि धक्का लागत असेल तेव्हा लगेच ओबीसी समाजाकडून पूर्ण ताकदीनं त्याचा विरोध केला जाईल असं ओबीसी महासंघाकडून म्हणण्यात आलंय. तसंच यासाठी आम्ही उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनावर लक्ष ठेवून असल्याचं बबनराव तायवाडेंनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेनी. आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. सर, मला एक सांगा की जो अध्यादेश होता त्यावर 30,000 जवळपास आक्षेप नोंदवले गेले होते, उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे, नेमकं त्या आक्षेपासंदर्भात काय झालं? राज्य सरकारने अजून त्या संदर्भात काही सांगितलं नाही. नाही, परवा आम्हाला जे ऐकू येत आहे की जवळजवळ 50,000 ते 1,00,000 दरम्यान या प्रस्तावित अध्यादेशावरती आक्षेप ओबीसी समाजाने पूर्ण महाराष्ट्रातून नोंदवलेले आहे. त्याचं निराकरण करण्याकरता राज्य सरकारने जरी या 3 दिवस सुट्ट्या आल्या तरी 5-6 कर्मचारी नेमून त्याचं निराकरण करण्याचं काम सुरू आहे असं वर्तमानपत्रातून वाचलं होतं. परंतु हे निराकरण करताना एक्झॅक्ट त्याच्या नोंदी कशाप्रकारे घेतात आणि त्याची समरी कशी तयार करतात याच्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे की किती लोकांचा विरोध आहे, किती लोकं पॉझिटिव्ह आहेत आणि मग याच्यातनं काय ॲडिशन आणि डिलिशन होतं हे अजूनपर्यंत बाहेर आलेलं नाही आहे. सरकार सध्या फक्त राज्य मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल सादर केला त्याच्यावरती वारंवार बोलते आहे. तर या अध्यादेशावर आलेल्या जेवढे काही ऑब्जेक्शन्स आहे, आक्षेप आहे, त्याच्यावरती काय निर्णय घेतं आणि मग जो प्रस्तावित डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये काय ॲडिशन आणि काय डिलिशन करते याच्यानंतर त्याच्या बाबतीत आम्ही काय ते सांगू आपल्याला. प्रत्येक आक्षेपांवर विचार होऊन त्याचा निराकरण व्हायला पाहिजे. नक्कीच व्हायलाच पाहिजे. प्रत्येक आक्षेपाचं वाचन होऊन कायद्याच्या याच्याकडे काय काय आहे आणि मग काय घ्यायचं आणि काय सोडायचं याचा सर्व विचार आक्षेप सर्व आक्षेपावरती व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग प्रस्तावित जो ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून मग ऑर्डिनन्स काढणं किंवा विधानमंडळामध्ये आणणं हे हाच तो मार्ग आहे. उद्या अधिवेशन आहे, वाटतं तुम्हाला हे सगळं शक्य आहे? काय होईल? सरकारने करतो म्हटलं तर काही करू शकते. आता काय, तुम्ही जसं म्हणता 2 दिवसामध्ये बा आम्ही सर्वे अर्ज पाहिले आणि याच्यातनं हे आहे, त्याच्यामध्ये फारसं काही ॲडिशन डिलिशन करण्यालायक नाही आहे, त्याच्यामुळे जो प्रस्तावित अमेंडमेंट ड्राफ्ट आहे तो जसाच्या तसा मंजूर करण्यात येत आहे असा निर्णय सरकार घेऊ शकते. तुमचं या अधिवेशनावर बारीक लक्ष असेल की तुमच्या आक्षेपाचं काय झालं किंवा राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला तो नेमकं त्यामध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टीवर तुमचं लक्ष असेल? नक्कीच आम्ही दररोज लक्ष ठेवून आहोत की सरकारनी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्री सर्व स्तरावर तो वारंवार आम्हाला जे आश्वस्त केलं जाते मागच्या 29 सप्टेंबरपासून की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, हे जे आश्वस्त आम्हाला केलं आहे याच्यामध्ये सरकार काही बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे का हे याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहो. आणि जर या दोन्ही गोष्टीला सरकारने कुठे धक्का लावला तर या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती येऊन आपल्या संवैधानिक अधिकाराचं रक्षण करणार. जर का धक्का लागला असं वाटतं का तुम्हाला आतापर्यंत सरकारने ज्या प्रकारे वक्तव्य केलं काय वाटतं तुम्हाला? अजूनपर्यंत तरी आम्ही बिलकुल बिंदास्त की सरकारने 29 सप्टेंबरला दिलेला शब्द हा सरकार अजूनही पाळत आहे आणि म्हणून आमच्या ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा सरकार देणार नाही याच्यावरती सध्या तरी आमचा ठाम विश्वास आहे. शेवटला प्रश्न, उदयनराजे भोसले आज नागपुरात बोलले की कुठेतरी आर्थिक निकषावर जो मागास आहे, आर्थिक मागास, त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. म्हणजे जे EWS मध्ये जे आरक्षण आहे त्याचा लाभ कुठेतरी मराठ्यांनी घ्यावा, जे गरीब मराठे त्यांनी घ्यावा, असे कुठेतरी संकेत मिळतात? नाही, हे बघा की आज 4 वर्ष झाले केंद्र सरकारने ज्यांना SC ST आणि OBCचं आरक्षण मिळत नाही त्या सर्व लोकांना 10% EWS आरक्षण दिलेलं आहे. त्याचा लाभ आज मराठा समाजही घेत आहेत आणि जे SC ST OBCमध्ये येत नाही ते सर्व लोक घेत आहेत. त्याच्यामुळे वारंवार त्याचा उच्चार करणे, आता त्यांनी तो शब्दप्रयोग मराठा समाजासाठी वापरला की इतर लोकांसाठी वापरला हे मला स्पष्ट होत नाही. परंतु एक नक्की आहे की इथे जर सरकारने 50%च्या वरचं आरक्षण उद्या मंजूर केलं तर मग मात्र मराठा समाज हा EWS च्या आरक्षणापासून वंचित राहणार आहे. तर हे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू, सह तुषार कोहळे, ABP माझा नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.